सविनय जय महाराष्ट्र। मित्रहो, ज्या बातमीची आपण कधीच अपेक्षा केलेली नसते अशा पद्धतीची दुर्दैवी बातमी काल कानावर आली, ती म्हणजे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक हरी नरके यांचं अकाली झालेलं निधन। म्हणजे वयाच्या अवघ्या साठीमध्ये समोर चांगली मोठी भली मोठी अशी वैचारिक कारकीर्द शिल्लक असताना हरी नरकेंचं अकाली जाणं हे खरोखर दुःखदायक आहे। काल सकाळी दवाखान्यात असताना माझे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ लेखक संजय सोनवणे यांचा फोन आला आणि त्यांचा आवाज अतिशय रडवेला झाला होता आणि त्यांनी सांगितलं की नरकेंनी मला मागच्या आठवड्यातच एक पोस्ट पण पाठवली होती आणि साधारणतः मुंबईतल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने ते मिसगाईड झाले किंवा त्यांचं ट्रीटमेंट कशा पद्धतीने चुकलं आणि कशा पद्धतीने ते फेल्युअरमध्ये लँड झाले या पद्धतीने त्यांनी खेद व्यक्त केला होता। त्यानंतर ती पोस्टही संजय सोनवणेंनी मला पाठवली। त्या पोस्टमध्ये डॉक्टर महेंद्र कावेडिया जे आमचे मित्र आहेत त्यांचाही उल्लेख आहे आणि त्यांच्याकडे यापूर्वी वर्षभरापूर्वी त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती, परंतु मुंबईच्या त्या नामांकित हॉस्पिटलमुळे कशा पद्धतीने सगळी ट्रीटमेंट आणि डॉक्टर मिसगाईड झाले या पद्धतीचा खेद नरके साहेबांनी व्यक्त केला होता। आणि गेल्या काही दिवसातच त्यांनी जामनगरमध्ये त्यांचा वैद्यकीय इलाज केला होता आणि साधारणतः त्यांनी 20 किलो वजन कमी केलं होतं किंवा 20 लिटरपेक्षा जास्त पाणी शरीरातून बाहेर काढलं आणि त्याच्यामुळे मला आता बरं वाटत आहे अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला होता। तर मित्र हो, हे सगळं जे प्रकरण आहे हे दुःखदायक वेदनादायक तर आहेच आहे। संजय सोनवणेसारख्या लोकांनी तर ह्या मुंबईतल्या हॉस्पिटलवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणीसुद्धा केली आहे, परंतु मी आज संजय सोनवणेंशी ज्या पद्धतीने बोललो त्या पद्धतीने कावेडिया सर जे डॉक्टर महेंद्र कावेडिया यांनी हरी नरकेंचा यापूर्वी इलाज केला होता त्यांच्याशी मी बोललो आणि एकंदरीतच मला असं वाटतं की विचारवंत म्हणून नरके हे 100% मोठे होते, अतिशय तत्वज्ञ अशा पद्धतीचा माणूस होता आणि प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर तपासून बघणारा माणूस होता। परंतु या अशा पद्धतीची मोठी माणसं जी प्रत्येक वैचारिक भूमिका घेण्यामध्ये कधी कचरत नाहीत किंवा तत्वासाठी कुठलीही तडजोड स्वीकारायला ते तयार नसतात, अशी लोकं तब्येतीच्या बाबतीमध्ये थोडीशी हेळसांड का करतात याचं खूप दुःख वाटतं। कारण अनेक मोठी लोकं जी कर्तृत्वाने खूप मोठी असतात परंतु वैद्यकीयदृष्ट्या त्यांचा 40, 50, 60 मृत्यू होताना दिसतो आणि तेव्हा ते खूप वेदनादायी वाटतं। म्हणजे स्वामी विवेकानंद 39व्या वर्षी किंवा शाहू महाराज 42व्या वर्षी या छत्रपती शिवाजी महाराज अकाली जाणं असेल, अनेक विचारवंत मोठी मोठी लोकंही 40, 50 जाताना दिसतात। यामध्ये त्यांच्या तब्येतीची त्यांनी स्वतःची केलेली हेळसांड, खाण्यापिण्यावरती लक्ष न देणे किंवा लाईफस्टाईल जी त्यांची असते ही कुठे ना कुठे टोल वसूल करत असते आणि स्वतःवर येणारा अतिरिक्त ताण हा शेवटी त्यांच्या हृदयावर, किडनीवर, मनावर येत असतो आणि साधारणतः मानसिक अस्वस्थता ह्या सगळ्या विचारवंतांच्या मनामध्ये भरून असते आणि त्याचासुद्धा परिणाम कुठे ना कुठे शरीरावर होत असतो। त्यामुळे ह्या लोकांनी अधिक जर काळजी घेतली असती तर फक्त त्यांचं नव्हे तर समाजाचं नुकसान होण्यापासून वाचलं असतं असं मला वाटतं। कारण ज्या पद्धतीची केस हरी नरकेंजींची आहे ती जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा दम्यावर इलाज चालू होता परंतु ते कार्डियक फेल्युअरचे पेशंट होते आणि जेव्हा कार्डियक फेल्युअर असतो तेव्हा इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतो आणि इजेक्शन फ्रॅक्शन कमी असल्यामुळे दम लागत असतो, अशा वेळेस शरीरामध्ये पाणी साचून राहतं आणि ते पाणी त्यांनी सांगितलं की जामनगरमध्ये मी 20 दिवस राहिलो आणि 20 लिटर पाणी बाहेर काढलं। म्हणजे हे नेमकं पाणी कसं बाहेर काढलं? मग त्यांनी ॲसेटिक टॅपिंग केलं का किंवा डायरिटिक्स घेतले का? डायरिटिक म्हणजे मूत्रलगनातली जर काही औषधं घेतली असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर शरीरातलं पाणी बाहेर गेलं तर 100% तो पेशंट हायपोटेन्शनमध्ये जातो आणि कार्डियक फेल्युअरमध्ये जाऊ शकतो। अशा पद्धतीने त्यांनी जरी जामनगरला दोष दिला नसेल तरीसुद्धा मुळात अशा पद्धतीने 20 किलो वजन फटकन कमी करणे हेच मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि म्हणून कोणीतरी सांगितलं म्हणून जाऊन ट्रीटमेंट करणे आणि अशा पद्धतीचे जे काही अतर्क्य प्रयोग आहे हे शरीरावर केले गेले नाही पाहिजे। एक सस्टेनेबल आरोग्य म्हणजे एक टिकाऊ आरोग्य नावाची एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची काळजी घेऊन दीर्घकालीन दुष्परिणाम होणार नाही अशा पद्धतीची ट्रीटमेंट केली पाहिजे आणि दीर्घकाल दुष्परिणाम जर होणार असतील तर तत्कालीन फायदा वगळून या पद्धतीची ट्रीटमेंटवरती लक्ष का नाही दिलं? किंबहुना अशा पद्धतीच्या विचारवंतांसाठी, समाजासाठी जी लोकं खूप किमती आहेत या लोकांसाठी एखादी सिस्टीम उभी करता येईल का? या दृष्टिकोनातून सुद्धा आपण चाचपणी केली पाहिजे। सरदचे संजय नाहर सर यांच्यासोबत गेली अनेक दिवस आम्ही चर्चा करतो आहे आणि ही जी लोकं आहेत ही लोकं फक्त स्वतःसाठी नव्हे, कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठी ॲसेट आहेत। ह्या पद्धतीच्या लोकांसाठी एखादं सेंटर
हे पुण्यामध्ये उभं करता येईल का याची चाचपणी आपण नक्की करूयात. आणि सरच्या माध्यमातून अशा पद्धतीचं एक सेंटर ज्या त्यामध्ये मल्टीपॅथी अशा पद्धतीचं ॲटिट्यूड असेल आणि टिकाऊ आरोग्य या संकल्पनेवरती काम करून ह्या लोकांचं वय आणि समाजाचं प्रगल्भता ही अबाधित राहील, शाबूत राहील, त्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचं सेंटर उभं करणे हीच हरी नरकेंना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.